नमस्कार मित्रांनो ज्ञानमित्रच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पी डी सी सी बँक एक्झाम व्हिडिओ लेक्चर सिरीजमधलं आजचं आपलं पाचवं लेक्चर आहे आणि आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक एन पी ए ज्याला आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स असं म्हणतो या विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत दोन हजार अठरामध्ये एन पी ए या ये विषयावरती दोन प्रश्न विचारलेले होते त्यातला एक प्रश्न असा होता की खालीलपैकी कुठली संज्ञा जी आहे ती बँकेची जोखीम दर्शवते तर त्याचं एन पी ए उत्तर होतं बरोबर आणि अजूनही एन पी एच्या तरतुदीसंदर्भातला आणखी एक प्रश्न दोन हजार अठरामध्ये विचारला होता तर येणाऱ्या दोन हजार एकवीसच्या परीक्षेमध्ये देखील एक किंवा दोन प्रश्न या टॉपिकवरती आपल्याला अपेक्षित आहेत त्यामुळं हा टॉपिक परीक्षेसाठी आपण सविस्तरपणे अभ्यासनं अपेक्षित आहे सरळ विषयाला सुरुवात करण्याच्या आधी मी असं ॲझूम करून चालतो की तुम्ही आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमधला आर बी आय भाग वन स्थापना व कार्य आणि आर बी आयचा भाग दोन मौद्रिक धोरण व पतनियंत्रण हे दोनही व्हिडिओ भाग एक आणि भाग दोन तुम्ही बघितले असतील अशी मी अपेक्षा ठेवतो कारण ह्या भागामधले जे इनपुट्स होते ते तुम्हाला एन पी ए हा टॉपिक समजावून घेण्यासाठी उपयोगी ठरणार आहे त्यामुळे तुम्ही जर ते बघितले नसतील तर आधी ते दोन्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नंतर हा टॉपिक कंटिन्यू करा एन पी ए समजण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्या दोन प्रमुख व्याख्या अर्थशास्त्रामध्ये समजून घ्यायला लागतील ती म्हणजे ॲसेट्स आणि लायबिलिटीज तर त्यात सगळ्यात पहिलं ॲसेट्स किंवा जिला आपण मराठीमध्ये संपत्ती म्हणू हे नेमकं काय हे समजण्याचा आपण एक प्रयत्न करू तर संपत्ती कशाला म्हणायचं की ता ता जा जा, कशा हो तो। तो जी आपल्याला फायदा मिळवून देईल बरोबर बँकांच्या टर्ममध्ये जी आपल्याला फायदा मिळवून देईल किंवा जिच्यापासून आपल्याला पुढच्या काळामध्ये लाभ प्राप्त होऊ शकतो अशा कुठल्याही गोष्टीला काय म्हणायचं ॲसेट्स किंवा संपत्ती म्हणायचं तर आता बँकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर बँकांना कशामधून लाभ प्राप्त होतो तर बँका ज्या कर्ज देतात त्या कर्जामधून जे व्याज मिळतं त्याच्यातून बँकांना काय होतं व्याज प्राप्त होतं आणि त्यामधून बँकांना नफा मिळतो म्हणजे बँकेने दिलेली कर कर्जे ही बँकेसाठी काय आहेत ॲसेट्स आहेत बरोबर कारण त्या कर्जामधूनच बँकांना काय होणार आहे इन्कम येणार आहे म्हणून त्यांना आपण काय म्हणतो ॲसेट्स किंवा संपत्ती म्हणतो म्हणजे एकंदरीत शॉर्टमध्ये बँकांना जे काय येणे आहेत बरोबर बँकांना जे काही लोकांकडून पैसे येणे कशावरनं येणार येणार आहेत ती कर्जावरून येणार आहेत त्यामुळे त्यांना ते आपण काय म्हणणार बँकेच्या ॲसेट्स म्हणणार किंवा बँकेची संपत्ती म्हणणार आणि त्यानंतर दुसरी प्रमुख व्याख्या आहे जी आपल्याला समजून घ्यायची ती म्हणजे लायबिलिटी ज्याला आपण देणं म्हणूया तर बँकांना असणारे देणे म्हणजे बँकांना इतरांना जे काय पैसे द्यायला लागणार आहेत बरोबर त्याला काय म्हणायचं बँकेची लायबिलिटी मग बँकेच्या लायबिलिटी नेमकी ने कुठल्या तर बँकांकडे ज्या खातेधारकांच्या ठेवी आहेत बरोबर आपण आपल्या अकाऊंटमध्ये बँकेत पैसे टाकतो ती बँकासाठी काय आहे पैसे बँकेकडे आहेत पण ती बँकासाठी संपत्ती आहे का नाही बँकांना काय आहे ते पैसे आपल्याला परत द्यायला लागणार बरोबर ना त्यामुळे ती काय झाली बँकेसाठी लायबिलिटी झाली बरोबर कारण बँकांना ती पैसे ठेवीदारांना परत द्यायचे आहेत त्यामुळे ते बँकेसाठी काय आहे लायबिलिटी बँकेसाठी ते काय लोकांचं देणं आहे बँकांनी लोकांचे पैसे ठेवून घेतलेत परंतु बँकेला ते दुसऱ्यांना देणं म्हणून त्याला आपण म्हणतो लायबिलिटीज आणि बँकांनी जी काय कर्ज दिलेली आहेत ग्राहकांना त्याला आपण म्हणतो बँकेची संपत्ती किंवा बँकेची ॲसेट्स का कारण त्यामधून बँकांना व्याजाच्या स्वरूपात पैसे मिळणार तर ह्या दोनही व्याख्या ॲसेट्स आणि लायबिलिटीची तुम्हाला समजली असेल तर पुढे आपण ओळव्या एन एन पेजकडे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सकडे तर नेमकं नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स जिला आपण मराठीमध्ये अकार्यकारी संपत्ती असं म्हणू मराठीमध्ये काय म्हणणार याला अकार्यकारी संपत्ती कार्यकारी संपत्ती बरोबर तर आता एखाद्या बँकेनं ग्राहकांना कर्ज दिलेत बरोबर सपोज एक सी बँक आहे आणि तिने काय केलं आहे ग्राहकांना कर्ज दिले बरोबर आता ह्या ग्राहकांकडनं काय आहे ही कर्ज कर्जांची परतफेड वेळेत केली जाते बँकेला बरोबर याला काय म्हणणार आपण की ही कर्ज जी आहेत किंवा बँकेने जी कर्ज दिलेली आहेत ती कार्यकारी आहेत कार्यकारी म्हणजे काय की ते बँकांना उत्पन्न मिळवून देतात किंवा बँकांना नफा मिळवून देत आहे पण आता सपोज ह्या बँकेनं दुसऱ्या एका ग्राहकाला कर्ज दिलं आहे बरोबर बट बर। हा ग्राहक काय आता कर्ज फेडत नाही आहे कर्ज फेडत नाही आहे तर अशावेळी काय होतं ह्या कर्जाला आपण अकार्यकारी ॲसेट असं म्हणू का कारण याच्यातून बँकेनं कर्ज तर रेडी दिलेलं आहे म्हणजे ती रक्कम सपोज पाच लाख असेल तर ती बँकेनं रेडी दिलेली आहे पण त्या पाच लाखाच्या बदल्यात बँकेला रिटर्न जे ते काहीच उत्पन्न मिळत नाही म्हणजे पाच लाख बँकेची जी संपत्ती होती ती काय करते आता परफॉर्म करत नाही म्हणजे बँकेला उत्पन्न मिळवून देत नाही म्हणून तिला आपण काय म्हणणार अकार्यकारी किंवा नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे जोपर्यंत बँकेने दिलेली कर्ज बँकेला परतफेड मिळवून देत आहेत तोपर्यंत ती काय आहेत कार्यकारी किंवा परफॉर्मिंग आहेत पण ज्या दिवशी त्या कर्जांची परतफेड थांबते किंवा ती थकवली जातात त्यावेळी ते काय बनतात अकार्यकारी किंवा नॉन परफॉर्मिंग बनतात बरोबर म्हणजे थोडक्यात काय बँकेची अशी संपत्ती जी बँकेला उत्पन्न मिळवून देऊ शकत नाही बरोबर ना आता बँकेने दिलेले कर्ज काय होतं ती बँकांची संपत्ती होती सपोज पाच लाख जर बँकेनं कर्ज दिलं ती पाच लाख काय होती बँकाची संपत्ती होती पण आता तिच्यातून ती ग्राहकाने काय केलं आहे व्याज कर्ज थकवलं आहे ग्राहक व्याज आहे हप्ते भरत नाही मग ती थकली त्याच्यातून काय होतं बँकेला आता परत ते पाच लाख मिळत नाहीत किंवा त्याच्यावरचे हप्ते पण मिळत नाहीत म्हणून ती काय ते कर्ज काय आता उत्पन्न मिळवून देऊ शकत नाही बँकेला म्हणून याला आपण म्हणणार नॉन परफॉर्मिंग ॲसेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स नेमकं कशाला म्हणायचं या संदर्भात बी आयनं काही व्याख्या दिलेल्या आहेत की कुठली संपत्तीला नेमकी थकीत झाल्याच्या किती दिवसांच्या नंतर त्या ॲसेटला आपण नॉन परफॉर्मिंग म्हणायचं किंवा अकार्यकारी म्हणायचं यासाठी आयनं काही गाईडलाईन्स ठरवल्यात बरोबर त्या आपण समजून घेऊया आता अशा बँकेने दिलेल्या अशा ॲडव्हान्स रक्कमा जिला आपण मराठीमध्ये अग्रिम म्हणू किंवा लोन्स म्हणजे कर्ज अशी अग्र अग्रिमे किंवा कर्ज ज सपोज जर मुदत कर्ज असतील आणि त्यांचा हप्ता नव्वद दिवसांपेक्षा जास्त काळासाठी थकला असेल तर ती काय आहे बँकेसाठी नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे म्हणजे बँकेनं सपोज एक दोन वर्षाच्या मुदतीसाठी मुदत कर्ज एका ग्राहकाला दिले आणि त्या ग्राहकांनी सलग तीन महिन्यांसाठी म्हणजे नव्वद दिवसासाठी जर व्याजाचे आणि मुद्दलीचे हप्ते भरले नसतील तर त्यावेळी त्या ॲसेटला काय म्हटलं जातं एन पी ए और नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हटलं जातं आता ज्यावेळी नव्वद दिवसांसाठी जे आपल्या कर्जाचं खातं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हप्ता ग्राहकाकडून प भरला जात नाही तर अशा कंडिशनला काय म्हणतो आपण आउट ऑफ ऑर्डर म्हणजे ते अकाऊंट आउट ऑफ ऑर्डर गेलं असं आपण म्हणतो बरोबर त्यानंतर पीक कर्जांच्या संबंधातली देखील एक तरतूद आहे जे लघु मुदतीसाठीचे शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जातात ते जर सलग दोन जे शेतीचे सीझन आहेत ज्याला आपण मराठीमध्ये हंगाम म्हणू जर हे लघु मुदतीचे पीक कर्ज सलग दोन हंगामांसाठी थकीत राहिले तर याला देखील आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट असं म्हणतो म्हणजे बँकेनं शेतकऱ्याला कर्ज दिलं आहे एका सीझनसाठी बरोबर आता त्या शेतकऱ्याने काय केलं त्या सीझनमध्ये परतफेड केलेली नाही त्याचबरोबर दुसऱ्या सीझनमध्ये देखील तो परत हो ते परत करत नाही तर अशा वेळी ह्या लघु मुदतीच्या पीक कर्जांना काय म्हणतो आपण नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणतो आता दीर्घ मुदतीच्या कर्जासंदर्भात काय तरतूद आहे ते आपण बघूया सपोज दीर्घ मुदतीचं कृषी कर्ज दिलं गेलं शेतकऱ्याला आणि ते दीर्घ मुदतीचं कर्ज जर एका हंगामासाठी इथं चुकून दोन झालं म्हणजे इथे करेक्शन करून घ्या एका हंगामासाठी बरोबर जर दीर्घ मुदतीचं कर्ज एका हंगामासाठी म्हणजे एका सीझनसाठी थकीत राहिलं तर त्या कर्जाला देखील आपण काय म्हणतो नॉन परफॉर्मिंग ॲसेट असं म्हणतो त्याचबरोबर बँकांनी इतर जे काय प्रतिभूती ज्याला आपण सिक्युरिटीज म्हणू किंवा हुंडी किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये बिल्स म्हणू क्रेझिटल बिल्स वगैरे हो याच्यामध्ये जर काही रक्कम गुंतवलेली असेल आणि त्या रकमेवरती नव्वद दिवसांपेक्षा जास्त काळासाठी बँकेला काहीही रिटर्न्स मिळत नसतील किंवा नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस ती रक्कम जी आहे ती थकीत राहत असेल तर अशा प्रकारच्या बँकांनी प्रतिभूती आणि हुंडी व्यवहारात जे पैसे गुंतवलेले असतात ते देखील काय म्हणून गणले जातात नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणून गणले जातात तर आता आपण एन पी एस कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत बरोबर आता सपोज एखादं Uh, कर्ज जे आहे ते नव्वद दिवसासाठी थकलेलं असेल दुसरं पाच वर्षांसाठी थकलेलं असेल तर ह्या दोन्हींना तुम्ही uh, सारखं नाही मानू शकत बरोबर ना एक नव्वद दिवसांसाठी थकलेलं आहे मे बी uh, पुढच्या अजून दहा पंधरा दिवसांमध्ये जो कोणी कर्जदार असेल तो हप्ता भरणारी असेल बरोबर त्यामुळे हे नव्वद दिवसांसाठी थकलेलं कर्ज आणि पाच दिवसांसाठी थकलेलं कर्ज यांना तुम्ही समान कॅटेगरीमध्ये नाही ठेवू शकत यासाठी काय आर बी आयनं यांचं वर्गीकरण करण्यासाठी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत बरोबर त्याच्यानुसार हे एन पी एचं आपण एक प्रमुख तीन गटांमध्ये विभागणी किंवा वर्गीकरण करतो त्यातलं सगळ्यात पहिलं आहे ज्याला आपण सबस्टँडर्ड एन पी ए म्हणतो किंवा मराठीमध्ये अनुप्रमाणित एन पी ए बरोबर अनुप्रमाणित किंवा सबस्टँडर्ड एन पी ए तर याच्यामध्ये काय नव्वद दिवसांपेक्षा जास्त बरोबर आणि बारा महिन्यांपेक्षा म्हणजे एक वर्षापेक्षा कमी जर एखादा कर्ज थकीत असेल तर त्याला आपण सबस्टँडर्ड एन पी असं म्हणतो नव्वद दिवसापेक्षा जास्त म्हणजे तीन महिन्यापेक्षा जास्त आणि एक वर्षापेक्षा कमी सबस्टँडर्ड एन पी बरोबर त्यानंतर दुसरी कॅटेगरी त्याला आपण म्हणतो डाउटफुल एन पेज किंवा साशंक एन पेज मराठीमध्ये तर एक वर्षांपेक्षा जास्त का बरोबर म्हणजे तो एक वर्षांपेक्षा किती वर्ष असतील जास्त त्याला आपण काय म्हणतो डाऊटफुल एन पेज म्हणतो किंवा साशंक एन एस आणि तिसरी जी आहे ज्याला आपण म्हणतो लॉस ऑफ ॲसेट्स किंवा गमावलेली संपत्ती गमावलेली संपत्ती किंवा लॉस ऑफ ॲसेट्स जर पर्टिक्युलर बँकेनं किंवा आयचे जे ऑडिटर असतात त्यांनी असं जाहीर केलं की आता हे कर जे कर्ज आहे बरोबर हे खूप काळासाठी थकलेलं आहे आणि आता हे परत काय बँकेला मिळेल असं वाटत नाही त्या त्यावेळी काय होतं बँक किंवा आरबीआयचा जो कोणी ऑडिटर असतो बँकेवरती तो काय करतो ते कर्ज बुडीत झाल्याची घोषणा करतो ज्यावेळी बँक ऑडिटरकडनं किंवा बँकेकडनं अशा प्रकारची घोषणा केली जाते त्यावेळी आपण काय म्हणतो ही संपत्ती आप बँकेनं गमावली किंवा तिचा लॉस झाला म्हणजे लॉस ऑफ ॲसेट्स बरोबर तर आता एन पी एचं एक बँकेच्या एन पी एच मार्केटमध्ये किती आहेत हे मोजण्यासाठी एक गुणोत्तर ठरवलं जातं बरोबर म्हणजे बँकाने जी काही का एकूण एकूण कर्ज दिलेली आहेत तिच्यापैकी किती कर्ज ही एन e पी एज आहेत किंवा नॉन परफॉर्मिंग आहेत हे मोजण्यासाठी एक रेशिओ काढला जातो ज्याला एन e पी ए रेशिओ असं म्हटलं जातं तर आता हा एन e पी ए रेशिओ कसा मोजला जातो की बँकांनी जी टोटल कर्ज दिलेली आहेत बरोबर त्याच्यापैकी किती एन पी एज आहेत हा तो रेशिओ असतो तर तो कॅल्क्युलेट कसा जाता एन पी ए रेशिओ इज इक्वल टू एन पी एच अपॉन टोटल ॲडव्हान्सेस बरोबर म्हणजे एन पी एच म्हणजे ज्या काय अकार्यकारी संपत्ती आहेत त्या भागिले टोटल ॲडव्हान्सेस म्हणजे बँकाने दिलेले एकूण कर्ज गुणिले शंभर बरोबर एन पी ए बाय एकूण कर्जे एकूण कर्जे गुणिले शंभर तर हा जो रेशो आपल्याला मिळतो याला आपण म्हणतो सॉरी तर, ले ले तर। आ, जो हा जो रेशो आपल्याला मिळतो याला आपण म्हणतो एन पी रेशिओ किंवा अकार्यकारी संपत्ती गुणोत्तर तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा टॉपिक समजलेला असेल याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये एन पी ए काय किंवा एन पी ए कुठल्या प्रकारचे असतात किंवा कुठल्या प्रकारच्या कर्जांना एन पी ए म्हटलं जातं अशा प्रकारचा प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चित विचारला जाऊ शकतो हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा व्यवस्थितपणे समजावून घ्या समजलं नसेल तर पुन्हा एक दोन वेळा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे जर काही डाऊट्स असतील तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये मला कृपया कळवा थँक्यू थँक्यू व्हेरी मच